आज ज्यांना आपण ऐकणार आहोत, आदरणीय सुनील तांबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कैलास अंबोरी सरांना अशी विनंती करतो, आपण तांबे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. आणि नम्रता फलके यांना अशी विनंती आहे, आपण तांबे सरांचा परिचय करून द्या. गुड मॉर्निंग ऑल द सिनेमा लवर्स अँड वुड बी पॉसिबल पॉसिबली फिल्म पर्सनॅलिटीज. टुडे इज द थर्ड डे ऑफ 8th अजंता एलोरा फिल्म फेस्टिवल अँड वी हॅव विथ अस जर्नलिस्ट ट्रॅव्हलर रायटर मिस्टर सुनील तांबे. गिव अ ह्यूज राऊंड अप्लॉज फॉर हिम. वेलकम सर. नाव वी आर हिअर इन 8th AIFF टू सेलिब्रेट द रेंज रेंज दॅट स्टार्टेड फ्रॉम कलर इन सिनेमा. And today's our topic is quite a literally one, that is magical realism in cinema, aptly Marquez magic realism and cinema. We could understand from yesterday's masterclass that cinema is a harmonious blend of literature, music and almost every art. Thus we must know who the Marquez was or is, because he is still relevant, and why he is relevant that Sunil Tambe sir is going to tell us. And that's why we have this topic. And why Mr. Sunil Tambe is the right person about it? It's because of his Diwangi. And why Diwangi? That will we understand in the due course. His Diwangi is so much that generally we read a book and we imagine some things and then we forget it. But some books, they left such a remarkable impact on you that you literally went to that fictitious character, that fictitious places, and you lived that novel itself. And Mr. Tambe has actually done it by going to Colombia, the country of Marquez. So the Marquez, who's the Marquez? Is a Gabriel Garcia Marquez. The name itself quite a magical, but it is not because of he is born with that name, it's because what he has done with that name, and that we are going to learn in today's class. Sunil Tambe sarbaddal jar apan bolaycha jhala tar Sunil Tambe aplya saranna aplya marathwada sathi kahi navin nahi ahet. Te marathwada ya dainikamade Mumbai che te pratinidhi mhanun tyanni kaam kelela ahe. Tyancha te tasa juna nata rahilela ahe. Hitwada, Deccan Herald ya English dainika sobatach Sahyadri vahinivar dekhil tyanni kaam kelela ahe. त्यानंतर त्यांनी रॉयटर्स या जागतिक वृत्तसंस्थेला सुद्धा जॉईन केलं होतं. त्यातही रॉयटर्स मार्केट लाईट या कृषीविषयक बातम्या देणाऱ्या वृत्तपत्राचे ते संपादक राहिलेले आहेत. शेतकऱ्यांना हवामानाबद्दल, कृषीविषयीची प्रेरणा, तंत्रज्ञान याविषयींची इत्यंभूत माहिती देण्यासाठी त्यांनी त्या विषयाचा खूप उत्तम पद्धतीने अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या टूर्स केल्या, अनेक ठिकाणी फिरले, आणि त्यामुळेच एक जगण्यातला आणि प्रवासातला जो अनुभव म्हणतो तो त्यांच्या गाठीशी आहे. कामानिमित्त ते कोलंबियाला गेले असताना त्यांचं काम झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस तो टूर वाढवून घेतला, अँड बिकॉज ऑफ हिज लव फॉर मार्केज. आता हे लव कसं झालेलं आहे? ॲक्च्युली आत्ताच्या पत्रकारांबद्दल मी बोलत नाही, पण 20 वर्षांपूर्वीचे जे पत्रकारांची पिढी होती त्यांच्यामध्ये सिनेमा आणि लिटरेचरचं नॉलेज असणं हे प्री रिक्विजिट होतं, ते सगळ्यांनाच असायचं. आणि त्यामुळे सरांचं पण साहित्याचं गाढं वाचन राहिलेलं आहे, त्यामुळेच ते साहित्य आणि सिनेमाशी जोडले गेलेत. आणि 1985ला मार्केजला नोबेल मिळालं, त्यानंतर त्यांनी ते पुस्तक वाचलं असं त्यांनी सांगितलं. आणि इतकं की नंतर लव इन द टाइम्स ऑफ कॉलरा आणि इतर अनेक त्यांची सगळीच पुस्तकं त्यांनी अक्षरशः पिंजून काढली, वाचली आणि जगलीसुद्धा. मार्केजची गोष्ट हे त्यांचं 2009 साली आलेलं पुस्तक. एका अर्थाने मराठी विश्वाला मार्केजची ओळख त्यांनी करून दिली असं म्हणावं लागेल. सध्या त्यांचं गाबोच्या गावात ह्या पुस्तकावर त्यांचं काम सुरू आहे, आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर ते काम पूर्ण होईल. त्यामुळेच धाडसी, त्यासोबतच आता मी त्यांनी जे पत्रकारिता म्हणून त्यांची जी करिअर राहिलेली आहे त्यामध्ये तेलगी घोटाळा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या घोटाळ्यामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची त्यांचं पत्रकारिता त्यांनी त्यात केलेली आहे, आणि त्यासाठीच इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझमसाठीचा पुरस्कार त्यांना, जगन फडणीस शोध पत्रकारितेचा पुरस्कार त्यांना 2004 साली मिळाला. तर जादुई वास्तववाद काय आहे, मर्केजशी तो कसा संबंधित आहे, आणि या जादुई वास्तववादाचं आजच्या दिवशी आज सिनेमामध्ये काय रिलेव्हन्स आहे हे आज आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत. सुनील तांबे सर, मी तुमचं स्वागत करते आणि तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते. स्वतः मॅजिकल रिअलिझम म्हणजे काय? तर साधारणपणे हा जो प्रकार आहे आपल्याकडे साहित्यामध्ये कुठच्याही अतर्क
आणि कल्पनारम्य अशा गोष्टी या एक साध्या सुध्या वास्तवासारख्या येतात, म्हणजे त्याच्यामध्ये कुठचाच चमत्कार नसतो। तो चमत्कार म्हणजे असं एव्हरीडे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घडणारी गोष्ट आहे, अशा प्रकारे ज्या गोष्टी रंगवल्या जातात, मग त्याच्यामध्ये अंधश्रद्धा असतात, त्याच्यामध्ये विज्ञानाच्या पलीकडच्या गोष्टी असतात, हे एक कथा सांगण्याचे म्हणून डिव्हायसेस असतात। म्हणजे आता कसं आहे की म्हणजे हे या हा जो प्रकार आहे, म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आणि मग त्याच्यामध्ये ती कॅरेक्टर्स असतात, त्याच्यामध्ये भूतही येऊ शकतात, त्याच्यामध्ये परत असे असं काही येऊ शकतं, आणि ते आता हे सगळं जे आहे हे रॅशनॅलिटीच्या आवाक्यात येणारं नाही आहे, रॅशनॅलिटीच्या बाहेरचं आहे, ते विज्ञान नाही आहे। म्हणजे मॅजिक रिअलिझम इटसेल्फ, ज्याला असं म्हणतो ऑक्सिमोरॉन आहे, जादू आणि वास्तव हे कधी एकत्र नसतं, जादू ही जादू असते आणि वास्तव, पण ते दोन्ही हा ऑक्सिमोरॉन आहे, म्हणजे परस्पर विरोधी हे असलं तरी पण ते कसं हे घेतलंय ते आपण जरा बघूया। नेक्स्ट स्लाइड प्लीज। तर याची सुरुवात आता असं लोक म्हणतात की याच्यापासून झाली, सर्वांतेपासून, म्युगेल दे सर्वांते ह्याचं जे सगळ्या म्हणजे 1547 ते 1616 हा त्याचा काळ आहे, आणि त्यावेळेला त्याने हे पुस्तक त्याचं ही कादंबरी जी आहे डॉन क्विझोट, तर ही खूप फेमस आहे, म्हणजे ही सगळ्यांना माहिती आहे, आणि पण त्याच्याशिवायही त्याने ह्या लिहिल्या आहेत कादंबऱ्या, म्हणजे हे जे ही कादंबरी लिहिली आहे ती या कादंबरीमध्येच खरं तर असं म्हणतात की मॅजिक रिअलिझमची मुळं आहेत, कारण आता त्याच्याशिवाय त्याने आणि एक ही लिहिली कादंबरी त्याची, ती आहे नेक्स्ट स्लाइड प्लीज। आणि हां, बाय द वे या म्हणजे डॉन क्विझोट आणि सँको प्लाझा ही काही जोडी जी आहे त्या कादंबरीतली, त्याच्यावरनं चिमणराव गुंड्याभाऊ आलं। चिमणराव गुंड्याभाऊचा विनोदाचा जो सोर्स आहे तो काय डॉन क्विझोट आहे। आता बघा ती किती आहे, 1547 ते 1616 या काळातला तो लेखक आहे, आणि त्याचा प्रभाव आपल्या किती 1800 1919 समथिंग ना 1900 या काळापर्यंत, म्हणजे 300 वर्षानंतरही हा डॉन क्विझोट आपल्याला रिलेव्हंट होता, आणि तो आपल्याला नाही। आणि ही जी सात फेरे कादंबरी आहे चंद्रमोहन यांची, ही माझ्यानंतर 2 वर्षापूर्वी प्रसिद्ध झाली आहे, आणि त्याच्यामध्ये ही अशीच जोडी आहे, आणि ती बरोबर असेच फिरतायत अशीच आहे ती जोडी। तर हा एवढा प्रभाव कसा असतो एखाद्या, कारण सर्वांतेने एक फॉर्म शोधून काढला। ॲक्च्युली ही कादंबरी लिहिल्यानंतर सर्वांतेला काही पैसे बिसे काहीच मिळालेले नव्हते, कारण त्यावेळेला प्रकाशन व्यवसाय असा नव्हता, हे पुस्तकं छापणारे कारखाने होते, छापायचे कारखाने म्हणजे छापखाने होते, ते छापखाने सगळं हे करायचे, म्हणजे कोणीही छापायचं आणि विकायचं असं होतं, त्यामुळे सर्वांतेला सर्वांते निर्धन अवस्थेतच मिळाला। आता तिकडे मी आता कोलंबियात होतो आणि ते स्पॅनिशच कंट्री आहे, त्यामुळे ते सगळे इट वॉज अवर गोल्डन पिरियड ऑफ स्पॅनिश लिटरेचर असं म्हणतात, पण असा काही गोल्डन पिरियड वगैरे नव्हता, कारण त्याला पैसेच मिळत नव्हते, आणि तेव्हाची जो काही स्पेन होता या काळातला तो अतिशय म्हणजे अतिशय क्रूर किंवा म्हणजे फ्युडलच होता सगळ्याच राज्यांप्रमाणे। तर एनिवेज तर हा सर्वांतेचा हा जो प्रभाव आहे, तर त्यांचं म्हणणं आणि ही जी कादंबरी आहे हीच ॲक्च्युली असं समजलं जातं पहिली आधुनिक कादंबरी युरोपमधली ही समजली जाते, कारण त्याच्या अगोदर ज्या कादंबऱ्या होत्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना रोमान्सेस असायचे। आता रोमान्स या शब्दामधला रोम आहे ना, तो रोम म्हणजे की याचं कॅथोलिक धर्म हे आत्ताचं रोम येतच आहे, कारण ती कल्पना अशी होती की हा रोम म्हणजे ते जेरुसलेम आलं पाहिजे ना आपल्याकडे ख्रिश्चनांकडे, याच्यासाठी जे हे निघाले काय ते हा क्रुसेड्स, मी मुद्दाम तो क्रुसेडमधला क्रूस आहे तोच आहे, ते क्रॉस घेऊन निघालेले धर्मयोद्धेच होते ते, तेव्हा पहिले धर्मयोद्धे ख्रिश्चन होते, तर ते जे घ्यायचे तर ते जे धर्मयोद्धे होते क्रुसेड्स, तर ते म्हणजे नाईट्स असायचे ना ते सरदार, तर ते जे व्हाईट नाईट्स आहेत ते एखाद्या बाईला सोडवून आणायचे, म्हणजे तिला कुणीतरी तुरुंगात ठेवलेली आहे किंवा दांबून ठेवलेली आहे, तशा गोष्टी ज्या रंगवायचे ते रोमान्सेस। त्याच्यामध्ये रोम म्हणजे ॲक्च्युली ते जे प्रेम आहे ते येशूवरच्या प्रेमापोटी केलेले पराक्रम या अर्थाने येते, तर ते हे करायचे, तर त्याच्यावरनं रोमान्सेस, हे रोमान्सेस तिकडे खूप होते, म्हणजे आपल्याकडे नाथमाधव वगैरेमध्ये सगळे रोमान्सेस आहेत, तर हे रोमान्सेस जे होते त्याला वगळून आजचं जीवन काय आहे आणि ह्या सगळ्या सरदारांची वस्तुस्थिती काय आहे ही सांगणारी कादंबरी म्हणजे डॉन क्विझोट, आणि त्यामुळे ती
आधुनिक कादंबरी म्हणजे इवन मिलान कुंडेरा सुद्धा किंवा आणखीन सगळे पाश्चात्य लेखक हे आपल्या सगळा जो काही सोर्स आहे तो ह्याच्यापासूनच धरतात आधुनिक कादंबरीचा. सो एनिवे नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर त्याने एक कादंबरी अशी लिहिली आहे की हा ती या कादंबरीचं नाव आहे मॅन ऑफ ग्लास. ते मॅन ऑफ ग्लास मध्ये काय आहे, ते एक बुद्धिमान विद्यार्थी असतो, तो पदवीधर वगैरे असतो, पण तो कुठलं एक विषारी औषध पितो आणि त्याला एक विचित्र आजार जडतो. त्याला असं वाटू लागतं की तो पूर्णपणे काचेचा बनलेला आहे. कोणतीही व्यक्ती जवळ आली की तो तिला अतिशय केविलवाणा होऊन ओरडत असे, दूर राहा दूर राहा, कारण त्याला भीती वाटायची की दुसरी माणसं त्याला फोडून टाकतील, कारण तो इतर माणसांसारखा नाही आहे. पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत पूर्ण काचेचा आहे आणि तो जी बडबड करायचा तो गावकऱ्यांना त्याचे विचार आणि दृष्टी आदर्श वाटू लागते. तो असं सांगायचा की काच ही एक पातळ आणि नाजूक चीज आहे, आत्मा तिच्यामार्फतच कार्य करतो, देह असतो वजनदार मातीचा, रक्त आणि मांस यांनी घडवलेला, काचेची जाणीव याहून वेगळी असते, असं तो सांगायचा. आणि त्याचं आणि मग यांना असं वाटायला लागतं गावकऱ्यांना, बहुतेक सगळे अनपढच होते ना, कारण तेव्हा काही ही नव्हतीच युरोपमध्ये सुद्धा साक्षरता, त्यांना वाटायचं की हा आपल्याच काय कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, इतका विद्वान आहे तो. आणि ह्या विद्यार्थ्याला काय दिसायचं, त्याला दिसायचं शहरातनं हिंटाना, त्याला दिसायचं भिकार कवी, विकृत न्यायाधीश, कपटी वकील, खुनशी डॉक्टर, अफरातफर करणारे व्यापारी, यांच्यामध्ये तो आरपार त्याला दिसायचं आणि तो त्यांच्यावरती भेदक भाष्य करायचा आणि त्यामुळे त्याच्यावरती ते ऐकायलाही खूप गर्दी व्हायची. आणि मग त्याच्यानंतर त्याचं 2 वर्ष वेळ टिकतं, त्यानंतर एक पादरी त्याच्यावरती उपचार करतो आणि त्याला ठाकठीक करतो. आता त्याच्यामध्ये काहीच रस नाही कोणाला, तो एक साधा विद्यापीठाचा पदवीधर उरतो. आता ही जे आहे ना, इकडनं कदाचित मॅजिक रिअलिझमची सुरुवात झाली असावी, कारण हे जे आहे हे अतिशय अकल्पितच आहे, कुणी कल्पना नाही करू शकणार. परंतु त्यावेळेला सर्वांतेने, म्हणजे तो काळ लक्षात घेतला 1600 समथिंग, त्यावेळेला सर्वांतेने ही कादंबरी लिहिली होती. ही कादंबरी त्याची काही फारशी यशस्वी झाली नाही, पण त्यावेळेला त्यांनी लिहिलेली होती हे खरं. असंच बघा, हाच न पुढे जेव्हा ह्याच्यामध्ये नेक्स्ट स्लाईड प्लीज, हाच पुढे नंतर ही जी आहे मेटामॉर्फोसिसमध्ये नेमकं असंच होतं. मेटामॉर्फोसिस ही कादंबरी प्रसिद्ध झाली 1915 म्हणजे बघा 1600 आपला सर्वांते, त्यानंतर ही प्रसिद्ध झाली 1915. आता मेटामॉर्फोसिसमध्ये काय आहे, मेटामॉर्फोसिसमध्ये असं आहे की ग्रेगोर सामरा एका सामसा हा आहे काय बँकेमध्ये क्लार्क आहे, तो बँकेत काम करतो आहे, तो एकटा म्हणजे त्याच्यावर त्याचं आई आहे, वडील आहे, बहीण आहे आणि या सगळ्यांची तो एकटाच कमावणार आहे आणि तो त्या सगळ्यांची काळजी घेत, म्हणजे त्याच्या जीवनाला अर्थच आहे की आपण आपल्या कुटुंबासाठी जगायचं आहे, हाच त्याच्या जीवनाचा अर्थ आहे. पण एका सकाळी तो उठतो आणि त्याला असं कळतं की आपलं एका अवाढव्य कीटकांमध्ये रूपांतर झालेलं आहे, झुरळ किंवा आणखीन काय असेल तो. आणि आपले मग तो बरं, त्याला भूक लागत असते, त्याला बोलता येत नसतं आणि मग त्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया काय होतात, ते त्याच्याशी कसे वागायला लागतात, याच्यावरती ती कादंबरी. आणि त्याच्यातनं असंच सांगण्यात आलं आहे की ॲक्च्युली जीवनाला काही अर्थ नसतो, जीवन निरर्थक असतं. ज्यांच्यासाठी तो हे काम करत होता, त्याच्या जीवनाला अर्थ होता की आपण ह्यांच्यासाठी काम करतोय, हे सगळे म्हणजे त्या शेवटी त्याला म्हणजे तो नकोसाच झालेला असतो घरात आणि तो मेल्यानंतर त्याची बहीण त्याला खिडकीतनं फेकूनच देते. हा जो आहे ना, हा ॲक्च्युली इट इज द बिगिनिंग ऑफ मॉडर्न मॅजिक रिअलिझम असं आपल्याला विलास सारंगही सांगतात, म्हणजे मी नाही सांगत आहे, तर विलास सारंगांनी हे सांगितलेलं आहे. तर ही बिगिनिंग काय, आता या मॅजिक रिअलिझममध्ये काय आहे की अशी एक कोणती तरी अकल्पित घडणारी घटना आहे, परंतु त्याच्यामध्ये काय म्हणायचं, त्याच्यामध्ये ना सुपर नॅचरलचं अस्तित्व नाही आहे, समथिंग सुपर नॅचरल काही नाही आहे. हे मी एक चमत्कृती वापरतोय कारण मला आजचं वास्तव अधिक भेदकपणे मांडायचं आहे. याच्यासाठी मॅन ऑफ ग्लास असेल किंवा मेटामॉर्फोसिस असेल, माणसाचं एका कीटकात रूपांतर होणारं, ह्या क्लुप्त्या आहेत मी वापरलेल्या. ॲक्च्युली मला नीट ते वास्तव सांगायचं आहे, याच्यासाठी मी त्या वापरल्या आहेत. तर दॅट इज ॲक्च्युली म्हणून आता हे असं होऊ शकत नाही, सो दिस इज मॅजिक, बट दे आर टॉकिंग अबाउट रिअलिझम, त्यांना वास्तवाबद्दलच भाष्य करायचं आहे, म्हणून तो मॅजिक रिअलिझम किंवा जादुई वास्तववाद. हे जे आहे
हे ॲक्च्युली मॉडर्न इथपासून रुजलं. आणि नेक्स्ट स्लाईड प्लीज. आता हा युरोपातला जो मॅजिक रिअलिझम आहे ना, त्याचा संबंध ॲक्च्युली फिलॉसॉफीशी जास्त आहे, फिलॉसॉफिकल मेटाफिजिकल या प्रकारचा आहे. आणि लॅटिन अमेरिकेमधला मात्र, म्हणजे जेव्हा 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड हे पुस्तक प्रसिद्ध झालं, तेव्हा मात्र 1967 साली प्रसिद्ध झालं. आणि दॅट इज रिअली फॅसिनेटिंग बुक. म्हणजे त्याच्यामध्ये मॅजिक रिअलिझम ही संकल्पना किंवा हे शब्द जे पॉप्युलर झाले ते या कादंबरीमुळे. आता या कादंबरीतला बघा, आता त्याने केलेलं वर्णन बघा, म्हणजे मग आपल्याला कळेल की हे कसं आहे. त्यांच्या म्हणजे मुलांच्या आग्रहामुळे होसे आर्कोडिओ बुएंदाने 30 रियाल दिले आणि तंबूच्या मध्यभागी गेला. केसा देहाचा डोक्याचा चकोट केलेला एक राक्षस तिथे बसलेला होता. त्याच्या नाकात एक तांब्याचं कडं होतं आणि त्याच्या पायाला बांधलेल्या साखळरंदाचं टोक समुद्री चाच्यांच्या एका पेटाऱ्याला जोडलेलं होतं. राक्षस त्या पेटाऱ्याकडेच पाहत होता. त्याने त्या पेटाऱ्याचं झाकण उघडलं आणि थंडगार हवेचा झोत बाहेर आला. आतमध्ये एक प्रचंड पारदर्शक ठोकळा होता. त्या ठोकळ्यामध्ये असंख्य सुया होत्या आणि त्यामध्ये सूर्यास्ताचा प्रकाश रंगीत ताऱ्यांच्या तुकड्यात साठवून ठेवण्यात आला होता. होसे आर्किडिओ बुएंदा गांगरून गेला. आपण काय सांगणार, याकडे मुलांचे कान लागले आहेत हे याची जाणीव होऊन तो पुटपुटला. हा जगातला सगळ्यात मोठा हिरा आहे. नाही, तो बर्फ आहे, जिप्सी म्हणाला. तर हे जे आहे की बर्फाच्या ठोकळ्याचं असं वर्णन करायचं ना की समथिंग हे की ते एकदम या म्हणजे अवर्णन किंवा या जगाच्या बाहेरचं आहे असं. आता हा बर्फाचा साधा ठोकळा आहे, पण त्याचं वर्णन असं करायचं की म्हणजे दैनंदिन वास्तवापेक्षा ते काहीतरी वेगळं आहे. आणि याशिवाय अधिक अतर्क्या घटना आहेत त्या मात्र अशा सपाट सांगायच्या दैनंदिन. म्हणजे उदाहरणार्थ अशी, म्हणजे बर्फाचा ठोकळा बघा कसा सांगितलाय, आणि ज्याला मॅजिक म्हणतोय ती कशी. आता जे वास्तव आहे ते असं जादूही करून सांगितलेलं आहे इकडे बर्फाच्या ठोकळ्याच्या वर्णनात. आणि इथे जे वास्तव आहे ते कसं, ते जे जादू आहे ती वास्तवासारखी सांगितली आहे सपाट. होसे आर्कोडिओच्या रक्ताचा ओघळ, एक ओघळ, ते स्वतःला गोळी मारून घेतो, आत्महत्या करतो. त्याच्या रक्ताचा ओघळ दरवाजातून बाहेर आला, बैठकीची खोली पार करून रस्त्यावर गेला आणि सरळ रेषेत पुढे जाऊ लागला. काही पायऱ्या चढला, काही पायऱ्या उतरला, तुर्कांच्या गल्लीतून पुढे गेल्यावर कोपऱ्यावर उजवीकडे वळला, मग डावीकडे, त्यानंतर काटकोनात थेट बुएंदा कुटुंबाच्या घराकडे जाऊ लागला. बंद दरवाजाखालून व्हरांड्यातून पुढे सरकला, भिंतींना बिलगून चालू लागला जेणेकरून बैठकीच्या खोलीतला गालिचा खराब होऊ नये. तिथून एक मोठं वळण घेऊन त्याने जेवणाचं टेबल चुकवलं, मग बिगोनियाची झाडं असलेल्या पोर्चमधून जाऊ लागला. ऑर्लियानो होसेला अमारांता गणित शिकवत होती. तिच्या खुर्ची घालून तिला न कळता तो जेवणाच्या खोलीतून मुतपाक खाण्यात बाहेर आला. ब्रेड करण्यासाठी तिथे उर्सुला 33 अंडी फोडण्याच्या तयारीत होती. रक्ताचा ओहोळ बघून उर्सुला उद्गारली, होसे ऑर्किडिओ मेला. आता हा तिचा मुलगा आहे. तर इथे इथे असं आहे की केवळ जन्मापूर्वी आई आणि मूल यांचे संबंध नायेने जोडलेलं नसतं, तर ते नातं जन्मभराचं असतं. हे वास्तव सांगण्यासाठी ही जादू केलेली आहे. ही जी जादू केली आहे त्याने, ती त्याच्यासाठी केली. आता म्हणजे आता हे काही काही गमतीच आहे. म्हणजे मी ते आपण टी व्ही बघतो किंवा फेसबुकवरती असतो तेव्हा ते सतत आपण हे बघतो ना, म्हणजे काही जाहिराती अशा येतात की चष्म्याची प्रत्येक कास तुमच्या डोळ्याच्या नंबराप्रमाणे जुळवता येईल, असं नव्हते गोल किल फिरू किती येईल, त्यानंतर कोणताही डाग निव्वळ पाण्याने सहज निघून जाईल, अशा कापडाचा टी शर्ट 100% सुती अशी जाहिरातही असते. त्यानंतर न फाटणारी ट्राऊझर्स असतात, हँगरवरच्या कपड्यांना इस्त्री करणारा स्टीमर असतो, अशा जाहिराती मी खूप बघतो. आणि तेव्हा मला याच्यामधली ही आठवण येते, कोणाची, 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूडमधला हा पॅरा. ते नवे जिप्सी होते, तरुण पुरुष आणि स्त्रिया, त्यांना केवळ त्यांचीच भाषा येत होती. अतिशय देखणे
तेल लावलेल्या त्वचेचे आणि बुद्धिमान हातांचे त्यांच्या नृत्य आणि संगीताने अवघा रस्ता दुमदुमून गेला. विविध रंगांनी रंगवलेले पोपट लोकप्रिय इटालियन गाणी म्हणत होते. डफाच्या तालावर एक कोंबडी 100 सोन्याची अंडी देत होती तर लोकांच्या मनात काय चाललंय हे ओळखणारं एक प्रशिक्षित माकडही तिकडे होतं आणि अनेक कामं एकाच वेळी करणारी यंत्रही होती. त्या मशीनने कोटावरची बटणंही लावता यायची आणि अंगातला तापही कमी करता यायचा. एक असं उपकरण होतं की त्यामुळे माणसाला नको असलेल्या स्मृतींपासून सुटका मिळायची. एक असं पोटीस की जे बांधलं की त्याच्यापासून की काळापासून मुक्ती मिळायची. आणि असे हजारो नवे शोध की जो की होसे ऑर्किडिओ बुएंदाला वाटलं की ते सर्व लक्षात ठेवण्यासाठी त्याला मेमरी मशीनच शोधून काढावं लागेल. हे जे लिखाण आहे ना असं की याच्यामध्ये ना त्याने बालपणीचं वास्तव सांगितलेलं नाही आहे. तर बालपणीच्या वास्तवाकडे तो कसं बघत होता, लोक कसं बघत होते याचं प्रातिनिधिक चित्रण केलं आहे. वास्तवाचं चित्रण नाही केलं आहे. ते हे जे आहे ना की हे वास्तव असं उलटसुलटं करून टाकायचं. आणि म्हणजे मगाशी सांगितलं तर म्हणे जी वास्तव घटना आहे ती अशी अलौकिक असल्यासारखी सांगायची आणि जे अलौकिक आहे ते एकदम सपाटपणे सांगायचं. हे तंत्र मार्केजने इकडे याच्यामध्ये वापरलं नाही 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूडमध्ये आणि ते कमालीचं लोकप्रिय झालं. आणि त्याच्यामध्ये एक आहे किती असलं ना याच्या किती अकल्पित किंवा आणि याच्यातला एक फरक मोठा असा आहे मार्केज आणि युरोपियन मॅजिक रिअलिझममधला की लॅटिन अमेरिकेमध्ये हे जे सुपर नॅचरल किंवा ही देव नाही हा त्याच्यात सुपर नॅचरल अशी कोणती तरी एक शक्ती असते. देवभिव काय नाही ते देवावरती वगैरे खूप अटॅक करतात किंवा धर्मावरती संघटित धर्मापेक्षा एक अशी कोणती तरी शक्ती असते याच्यावरती खूप विश्वास आहे आणि त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडतात हे असं. परंतु हे कुठचंही सुपर नॅचरल काही असलं याच्यामधलं तरी पण ते कथानकामध्ये ना काही बदल करत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे असं असतं ना की काय तो श्रीकृष्णाने हा अर्जुन हा जयद्रथ तो संध्याकाळ झालेली होती आणि मग कृष्णाने ते सुदर्शन चक्र काढून घेतलं. दिस इज मॅजिक. पण ती मॅजिक सरळ कथानकात बदल करते. असा बदल ज्याच्यामध्ये कुठेच होत नाही ही जी मॅजिक आहे ती आपली रेग्युलर चालू असते. म्हणजे आपल्याला एखादं स्वप्न पडावं आणि स्वप्नातलं आपल्याला असं वाटावं ते हे असं पॅरलल असतं असं चालू राहतं ते. म्हणजे लोकांना अनेकदा असं वाटतं की आपल्याकडच्या पुराणकथा ग्रेट आहेत याबद्दल वाद नाही. परंतु दॅट इज नॉट मॅजिकल रिअलिझम बिकॉज देर इज नो रिअलिझम ॲट ऑल. यू हॅव टू फाइंड इट आउट. तुम्हाला त्याच्यातलं वास्तव काय ते शोधायला लागतं. तसं इकडे नाही आहे. हे आधुनिक म्हणून आहे की हा जो सगळ्या विज्ञानाची प्रगती जी झालेली आहे त्याला ॲक्च्युली त्याच्यामुळे झालेले जे दुष्परिणाम आहेत ते सांगण्यासाठी मॅजिक रिअलिझम आला आहे. आणि त्याच्यामुळे हा जो सगळा पाश्चात्य संस्कृतीचा जो गर्व आहे की आम्हालाच सगळं कळतं आणि आम्ही सगळं कंट्रोल करतो त्याला उत्तर देण्यासाठी तो मॅजिक रिअलिझम आलेला आहे. आणि मार्केटची ओळख करून द्यायची झालं मार्केट स्वतःला आय एम अ कम्युनिस्ट बट नॉन बिलिव्हर असं म्हणायचा. म्हणजे तो स्वतःला नॉन बिलिव्हर कम्युनिस्ट म्हणवायचा. म्हणजे मी काही पोथिनिस्ट नाही आहे एवढंच, मी कम्युनिस्ट आहे असं तो आग्रहाने म्हणायचा. आणि त्याच्या सगळ्याच कथा कादंबऱ्या या दिशेच्याच आहेत. म्हणजे त्याने कुठेच अशा म्हणजे ज्याला आपण असं म्हणू सर्वारा वर्ग किंवा वर्किंग क्लास याचीच त्याने नेहमीच म्हणजे याला मुखर करण्याचं काम केलं आहे. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर मी गेलो तो आराका ताकाला, तिकडे मार्केटचा जन्म झाला. तो तिकडचा हा फोटो आहे, तिकडच्या स्टेशनवरती आहे. हे त्यातलं जे पिवळं फुलपाखरू आहेत ना ती दोन, दॅट इज ॲक्च्युली सिम्बल ऑफ मॅजिक रिअलिझम एव्हरीवेअर देअर. म्हणजे त्यांच्या त्या नोटेवरती मार्केटचा फोटो आहे म्हणजे गॅब्रियल गार आणि त्याच्यावरती ती फुलपाखरं आहेतच. तर ते फुलपाखरू हे त्याचं हे समजलं जातं. नेक्स्ट प्लीज. आणि हे बोर्ड होतं हे तिकडे म्हणजे चर्चचं खूप हे आजही तिकडे कॅथोलिक चर्च अतिशय महत्व हे समजा डॉमिनंट आहे. आणि हे असं तिकडे रस्त्यावरती नाचत असतात त्यामुळे यू कॅन जस्ट इमॅजिन मार्केट कुठून आला आहे की रेग्युलर चालू असतं असं हे डान्स मीन्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता आहे ही जी नॉवेल आहे त्याची म्हणजे कादंबरी आहे कथाच आहे ती
पण सगळ्यात मोठी कथा आहे असं म्हणता येईल त्याची की इनोसेंट आहे. मी तिचं नावच एकदम लांबलंच आहे केवढं तरी तरी कथा अशी आहे की एक 16 वर्षाची मुलगी आहे आणि ती नेक्स्ट स्लाइड प्लीज. ती 16 वर्षाची मुलगी आहे आणि एरंदिरा नावाची आणि ती तिच्या आजीची गुलामच आहे अशी आहे. कारण तिच्या तिच्या चुकीने हे आग लागते त्या घराला आणि ती आजी म्हणते की आता ते तू ते सगळं नुकसान भरून काढ दिलं पाहिजेस आणि त्याच्यासाठी आई आजी तिची तिला धंद्याला लावते म्हणजे अक्षरशः देह विक्रय करायला भाग पाडते. आता ती 16 वर्षाची म्हणजे 15-16 वर्षाची होती तेव्हा तेव्हा ती अंडर एज आहे तरी पण ती तिला लावते आणि मग तिचं प्रसव शोषण करते वगैरे असं सगळं ते आपण त्याचं तिला एक असा तरुण मुलगा असतो तो म्हणजे तिकडे ते वर्णन काय अचात आहे की अशी मोठी रांग लागलेली असते तिच्याकडे येणाऱ्या गिरायकांची ते वाळवंट आहे मोठी रांग लागलेली आहे वगैरे असं आहे आणि तिकडे तो एक मुलगा आहे तो युलिसिस नावाचा आणि तो युलिसिस म्हणतो की तो तिच्या प्रेमात पडतो. तू आता ही इतके किती 100-125 काहीतरी गिराईक तिने घेतलेली आहेत आणि आता ती थकून गेली आहे. ती आई आजीला विनंती करते की आजी मी आता येऊ नाही माती आजी नाही म्हणतो आता सगळ्यांना हाकलो ते तुम्ही सगळे हे मला काय जंगली जनावर चला चालते वा उद्या सकाळी या आणि मग हिला आंघोळ बिंघोळ करून ती हळूहळू झोपायला जाते तेव्हा युलिसिस येतो आणि मग त्यांचं प्रेम जमतं हे सगळं ठीक आहे आणि त्याच्यानंतर मग तो युलिसिस तिला मारण्यासाठी काय काय करतो वगैरे असं आहे आणि शेवटचं त्याचं नाव महत्त्वाचं आहे द इनक्रेडिबली सॅड टेल ऑफ इनोसंट एरंदिरा अँड हर हार्टलेस ग्रँडमदर असं नाव आहे. कारण त्याच्यात असं होतं की हिचा जो इनोसन्स असतो म्हणजे 100-125 लोक त्या लोकांना हे केल्यानंतरही ती युलिसिस बरोबर लगेच रथ होते म्हणजे हे प्रेम हा तिचा इनोसन्स असतो तिचा याने त्रास होत नाही. परंतु जेव्हा ते पुढे जातं जेव्हा ती आपल्या आजीचा खून करायला सांगते आणि हा तो फायनली खून करतो काहीतरी 2-3 प्रयत्नानंतर त्यानंतर ती ते जे सगळं आजीने तिच्यावरती एक मून सोनं कमावलेलं असतं म्हणजे जे काही फॉर्च्युन असतं जो काही संपत्ती असते हे सगळं घेऊन ती निघून जाते आणि युलिसिस सांगतो की मी तुझ्यासाठी तिला मारलं आणि तूच निघून गेलीस पैसे घेऊन. तर इथे काय की तिचा इनोसन्स संपतो ह्याच्यावरती ती गोष्ट आहे तिचा इनोसन्स संपतो आणि तिचं एक्सप्लॉयटेशन वगैरे हे सगळं उघडत आहे सगळ्यांनाच हे होतं परंतु गोष्ट त्यानं काढली ती तिचा इनोसन्स जातो ही सगळ्यात मोठी आहे म्हणजे वेदनादायक बाब आहे अशी ती गोष्ट आणि त्याच्यावरती सिनेमा आला आणि हा सिनेमा 1982 साली त्याचं आला नच काम सुरू होतं म्हणजे ज्या दिवशी त्याला नोबेल प्राईज मिळालं तेव्हाच तो रिलीज झाला म्हणजे आणि त्याची पटकथा मार्केजनेच लिहिली आहे. आता तो सिनेमा पण मी बघितला आहे आणि तर आपण थोडं कारण मी त्या परिसरातही गेलो होतो तर ते जरा बघूया. नेक्स्ट साईड प्लीज. हा तर ते मार्केज तो आणि तो डायरेक्टर रुई गुएरा हे दोघे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आता ही जी गोष्ट आहे ही जेव्हा मार्केजला म्हणजे मार्केजने लिहिली होती 1972 साली आणि त्यावेळेला तो बऱ्यापैकी म्हणजे तो त्याच्या अगोदर म्हणजे ही घडलेली म्हणजे त्याला कळलेली आहे ती 1960 अगोदरच कळलेली आहे. कारण मार्केज तेव्हा इन्सायक्लोपीडिया आणि इतर पुस्तकं विकत दारोदार आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये हिंडायचा आणि त्याच्याबरोबर आणखीन एक होता तो म्हणजे तो हा अल्वारो सिपेडा सामुदियो हाही एक चांगला लेखक होता परंतु तो येथे बिअर कुलिंग इक्विपमेंट विकायचा आणि त्याने मार्केट सांगितलं मला तुझ्याशी खूप एक महत्त्वाची चर्चा करायची आहे तू आमच्या तू कारण हे हिंड दोघेही फिरते विक्रेतेच होते याच्या गाडीत बसून गेले आणि मार्केटने असं लिहिलं आहे की आम्ही काय कुठे काय चर्चा बिर्चा काय केल्याचं आठवत नाही पण आम्ही भरपूर बिअर पित होतो आणि मग आम्ही अगदी पार व्हेनेझुएलाच्या बॉर्डरपर्यंत गेलो आणि तेव्हा आम्हाला कळलं कुठपर्यंत आलो आणि तिकडे ॲक्च्युली तिकडे त्याला ही गोष्ट ऐकायला मिळाली हीच दंतकथा आहे ती त्याला तिकडे ऐकायला मिळाली आणि तिकडे असे बॅनर्स त्याने बघितले
बॉर्डर वरती ट्रक वाल्यांचे स्मगलर्स नी लावलेले ते म्हणजे बॅनर्स असे होते, एरंदिरा इज बेस्ट, लिव्ह अँड कम बॅक, एरंदिरा वेट्स फॉर यू, देर इज नो लाईफ विदाऊट एरंदिरा, असे बॅनर्स तिकडे म्हणजे वेशांचे लावलेले होते. आणि नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता हे जेव्हा म्हणजे ही चर्चा केली आहे त्यांनी इकडे या हॉटेलमध्ये, म्हणजे सामुदिओ जो आहे हा हे जे हॉटेल आहे अजूनही चालू आहे ते, आणि तिकडे ते त्यांचे फोटो लावलेत सगळे, दॅट इज बारांकिया ग्रुप, हे बारांकियाला आहे हॉटेल, आणि बारांकिया ग्रुप म्हणून जे सगळे साहित्यिक पत्रकार वगैरे भेटायचे त्यांचं आहे. आणि त्यातला एक तर असा चमत्कारिक होता की तो ते हॉटेल बंद होतं तर ते उघडायला तो हत्तीच घेऊन आला सरकशीतला, असे सगळे ते विचित्र लोक होते. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा तर हा जो तिचा एरंदिराचा जो प्रदेश आहे तो म्हणजे असा म्हणजे ग्वाहिरो डेझर्ट आहे आणि तिकडे समुद्र पण आहे, तर ते डेझर्ट आणि समुद्र एकत्र मिळतं, तर तिकडे तो ही गोष्ट ॲक्च्युली घडते. आणि हा जो प्रदेश आहे हा ज्याच्या एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला हा आहे काय आपला व्हेनेझुएला आहे, तो बॉर्डरवरचा प्रदेश आहे. आणि तिकडे आजही स्मगलिंग हे एकदम ऑनरेबल प्रोफेशन समजलं जातं, म्हणजे लोकच यस आय एम अ स्मगलर असं सांगतात की हे स्मगलिंग म्हणजे काय कुठलंही होत असतं. आणि म्हणजे त्याच्यात म्हणजे प्रामुख्याने अन्नधान्याचं जास्त होतं. आणि म्हणजे हे आत्ता तर होतंच आहे, तर नेक्स्ट स्लाइड प्लीज. की त्याच्यामुळे हां तर ही बातमी वाचा, ही 2013 आहे, तर तेव्हाही ते स्मगलिंगमुळे इकडे हा झाला दुष्काळ पडला, दुष्काळाचं एक कारण समजलं जायचं कारण व्हेनेझुएलातलं धान्य कोलंबियामध्ये यायचं असं होतं. आणि त्या डेझर्टच्या बाबतीमध्ये ना त्याच्यामध्ये म्हणजे ते जे वाळवंट आहे त्याचा त्या कथेशी खूप जवळचा संबंध आहे, कारण त्याच्यातून एकंदर एरंडिरा किती होस्टाईल वातावरणात राहत होती आणि किंवा एक सायकोलॉजिकली सुद्धा किती होस्टाईल होतं हे त्याच्यातनं तिने सांगितलं आहे. नेक्स्ट स्लाइड. ओके तर त्याच्यातलं आता ज्याला आपण हे म्हणतोय, हे आता मी काढलेला फोटो आहे हा बोगोताचे आहेत, आपण त्यावेळेला म्हणजे 1963 पर्यंत कोलंबियामध्ये वेश्या व्यवसायाला लायसन्स होती. आणि लायसन्स असेल, तुम्ही एकदा लायसन काढलं त्या वेशेने, तर तिला ते गाव सोडणं जवळपास अशक्य होऊन जायचं, कारण तुला दुसरीकडे हे मिळालं पाहिजे ना लायसन्स, कारण त्यावेळेला बोगोटाला बंदी होती वेश्या व्यवसायाला, पण बाकीच्या ठिकाणी चालायचं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती स्लेव्हरीच होती, एकदा तुमच्याकडे लायसन आलं की तो व्यवसायातनं बाहेर पडणं किंवा इव्हन लोकेशन चेंज करणं अवघड होतं. त्या तो जो कायदा होता तो रद्द केला होता, पण तो 62 साली रद्द केला आहे. आणि ह्या कथेचं बीज त्याच्या अगोदरच आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे, कारण 1900 त्याच्या अगोदरच तो सेल्समन म्हणून हिंडत होता मार्केट्स. तर हे तिकडचं म्हणजे हे जे म्हणजे त्याच्या कथेमधलं आहे त्याला असा वास्तवाचा असा भक्कम आधार आहे त्या चाइल्ड स्लेव्हरीला किंवा याला, एवढ्यासाठीच मी तो सांगतोय. नेक्स्ट प्लीज. हे अजूनही तिकडे म्हणजे आता खरं तर ते हे जे काय आपण म्हणतो ना याला ड्रीम रिअलिझम म्हणतात साऊथ अमेरिकेमध्ये, आपण ज्याला मॅजिकल रिअलिझम म्हणतोय त्याला ते प्रामुख्याने ड्रीम रिअलिझम म्हणतात. आणि तिकडे हे असं एक बघितलं तर कळेल, आपण आपल्याकडे काय असं नाही बघायला मिळत, म्हणजे असा मेकअप करून स्वतःला रंगवून कोण गाणी गात बसला याच्या गातोय हे अधिक आहे, तो दुसरा आहे तो याचं करतोय ना, तो मायकेल जॅक्सनचा सगळं सॉंग आणून रस्त्यावरती नाचतोय वगैरे. तर हे म्हणजे त्यामुळे ते सगळ्यांचं एकंदर मूड तसाच आहे, किंवा हा आता चित्र काढणारे मुंबईतही होते असे, आपल्याकडे पण देवादिकांची काढतात हे तिकडेही आहे सांगायचं म्हणतात. आणि आपण समजा आणखीन जोडलं तर आपल्याकडे असे बरेच म्हणजे जाती आहेत हे सगळं करणाऱ्या, त्याच्याकडे इंडिव्हिज्युअल्स आहेत एवढाच फरक आहे, पण हे बरंचसं यांचं म्हणजे ते युरोपसारखे नाही आहे असं मला म्हणायचं आहे, हे आपल्याशी जास्त जुळणार आहे. नेक्स्ट. आता ही जी एरंडिरा आहे तिच्याबद्दल असं आहे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आता ती आत्ता काम करतानाचा फोटो आहे घरामध्ये, प्रचंड अशी ती एकटीच काम करणारी आहे, बाकी कोणीच नाही आहे, तर ती एवढी काम करत असते, तिला म्हणजे तिला झोपेतही काम करायची सवय असते,
ती झोपून काम म्हणजे ती आत्ता झोपेत आहे हे काम करते ते माझे डोळे उघडे असले तरी ती झोपेत आहे आणि पटापटा काम आवडते इतकं तिचं एक्सप्लॉयटेशन होतं हे सांगण्यासाठी असे डिव्हाइस वापरलेत आणि आपण नाहीतर खूप वर्णन करतो परंतु त्याने ते अतिशय ह्याने अशा प्रकारे ते डिव्हाइस वापरलेत. नेक्स्ट ही ती हार्टलेस ग्रँड मदर ही सुंदर काम केलं इरेन पापा मोठीच आर्टिस्ट आहे. नेक्स्ट प्लीज. ओके सर त्याच्यातल्या आता काय काय हे आहेत तर ते सिनेमामध्ये नाही आहे ती कथेतली जी आजी आहे ती एकदम म्हणजे त्याचं वर्णन असं आहे की एका मोठ्या व्हेलसारखी आहे अशी जाळ म्हणजे अतिशय लठ्ठ अशी आहे आणि तो लठ्ठपणा आणलाय तो ॲक्च्युली एकंदर हे सांगायलाच आणलाय की तिचं जो हे होतं मॅट्रियार्कियल हे जे होतं ना म्हणजे त्याच्यासाठीच तो आणलेला आहे तो लठ्ठपणा पण तो सिनेमात येत नाही कारण सिनेमामध्ये आत्ता बघितलं आपण इरेन पापा अतिशय वेगळीच आहे त्याने ते लठ्ठविठ्ठ काही ठेवलेलं नाही आहे तर हा त्याने चेंज केलेला आहे त्याच्यात. त्यानंतर दुसरं म्हणजे ते तिकडे हे आत्ता ते हे चित्र इकडे पण आहे सिनेमातही आहे की त्या घरात एवढी घड्याळं आहेत कारण तिचा बाप स्मगलर असतो या एरेंदिराचा आणि त्या स्मगलर असल्यामुळे आणि त्याचाही बाप स्मगलर असतो म्हणजे आजोबा आणि वडील दोघेही स्मगलर आहेत तर त्यांनी अशा वेगवेगळी ती घड्याळं आणली ती घड्याळं इतकी आहेत म्हणजे ते वर्णन असं केलं आहे ना की न्युमरस क्लॉक की एरेंदिराला त्या घड्याळांना चावी द्यायला 6 तास लागायचे दिवसातले. ह्याच्यावरनं तिचे किती म्हणजे एक्सप्लॉयटेशन आहे ते कळतं ना 6 तास म्हणजे बाकीची घरातली कामं करतेच आहे जेवण करायचं धुणीमांडी करायचे सगळं करायचं त्याच्यावर घड्याळांना चावी देणं ही तिच्याकडे काम आहे आणि त्याला 6 तास लागतात एवढी घड्याळं घरात आहेत आणि त्याची साफसफाई करणं. त्यानंतर एरेंडिराला ती झोप तिला म्हणजे झोपून म्हणजे झोपलेली असताना चालायची आणि कामं करायची तिची अंगात सवय कारण तिच्याकडे वेळच नसायचा ना त्यामुळे झोपूनच काम करायची सवय तिला लागते. आणि त्याच्यानंतर तो म्हणजे तो मेयर आहे तो तिकडे मी आत्ता दाखवलं ते सगळं वाळवंटच आहे तर तिकडे पाऊस हवा तर तो मेयर सरळ येतो तो बंदूक काढून गोळ्या बिळ्या मारतो ढगांमध्ये आणि पाऊस पाडण्याचा प्रयत्न करतो अशी ती वर्णन आहे. आणि म्हणजे हे जे म्हणून म्हटलं की त्याच्यामध्ये एक वन कॉमन एलिमेंट जे आहे ना याच्यातलं लॅटिन अमेरिकन मॅजिक रिअलिझममधलं ते ॲक्च्युली म्हणजे हे आहे की ज्याला आपण म्हणतो की सुपर नॅचरलचं स्वीकार हे त्याच्यातलं हे आहे महत्त्वाचं लक्षण आहे. नेक्स्ट प्लीज. आता त्याच्यामध्ये एक असं आहे की हा जो युलिसिस तिच्या प्रेमात पडतो तर युलिसिसचं असं असतं की तो म्हणजे त्याच्या आईला ते कसं कळतं तर युलिसिस कशाला तरी हात लावतो काचेला काचेच्या ग्लासला आणि त्याचा रंग बदलतो तर आई गोळ्या घेत असते औषधाच्या आणि ती ग्वाहिरो म्हणजे ती तिकडची आहे स्थानिक काय म्हणतात त्याला भूमिपुत्र आहे आणि हा स्पॅनिश आहे म्हणजे तिचा बाप याचा तर याला ती विचार हे काय चाललं आहे तुझं केव्हापासून होतं आहे तुला हे तो म्हणा नाही आम्ही डेझर्टमधनं आलो तेव्हापासून होतं आहे. अच्छा तो म्हणाला हां मला पण काय कळत नाही आणि मग तो पुन्हा एकामागून एक ग्लासानं हात लावतो त्यांचे सगळ्यांचे रंग बदलतात पटापट. हां तर ती आई त्याला म्हणते की हो प्रेमात पडल्यानंतर असं होतं. अशा प्रकारे ते वापरलंय ना की हे प्रेमात पडल्यानंतर होतं आणि ते सिम्बलाइज काय करतं की पॉवर ऑफ ट्रान्सफॉर्मिंग प्रेमामध्ये एक पॉवर असते शक्ती असते बदल घडवून आणण्याची त्याचं सिम्बॉल म्हणून ते असं येतं आणि दॅट सजेस्ट की युलिसिसमुळे एरेंडिराच्या आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे अशा प्रकारे आणतो. नेक्स्ट प्लीज. आणि दुसरं ड्रीम्स हे ड्रीम्स तर मार्केटमध्ये नेहमीच असतात आणि ती अशी चमत्कारिक आणि ती ड्रीम्स हे एक शकून आहे असंच समजलं जाते ते काही ना काहीतरी शुभ शकून किंवा हे आहे असं सांगतात. उदाहरणार्थ ह्याच्यामध्ये ती विचारते की आजी आता एवढी कामं करते आहे ती एरेंडिरा झोपेतच आहे तिला काय नाऊ माकू घालते तर ती आईला आजी विचारते लास्ट नाईट आय ड्रीम आय वॉज एक्सपेक्टिंग अ लेटर. ओके आता तिला उत्तर द्यायला पाहिजे तर ती विचारते की कोणता दिवस होता स्वप्नामध्ये ती म्हणते गुरुवार. ओके ते म्हणाले मग एरेंडिरा म्हणते ओके मग ते गुरुवार असेल तर ते हे आहे लेटर विथ अ बॅड न्यूज बट इट विल नेवर अराईव्ह
अशा प्रकारचे संवाद म्हणजे हे काय मेस्ट होते म्हणजे 100 इयर्स सगळीकडेच हे मार्केट दे कॉमन, कारण मार्केटची स्वतःला तर असं होतं की त्याचे अनुभव त्यालाही तसे झालेले आहेत असं त्याचं, त्यामुळे त्याचा विश्वासच होता या सुपर नॅचरलवर. नेक्स्ट, तर आता लेट्स कम बॅक टू इंडिया. आता तर कंतारा जी फिल्म आहे, ही कंतारा फिल्म ही बघा ती मिथकावरती आहे ना, म्हणजे ती दंतकथेवरती आधारित आहे. तो ॲक्च्युली मला वाटतं बेस्ट प्रयोग आहे मॅजिक रिअलिझमचा. याच्यामध्ये सुपर नॅचरलला एक महत्त्वाचं स्थान आहे. सुपर नॅचरल प्लेज मेजर रोल इन कंतारा इन ट्रान्सफॉर्मिंग द लाईव्ज ऑफ दोज ट्रायबल्स. याच्यामध्ये कंतारा आहे आणि दुसरा आहे तो कुद्रेवाल. अपार रणजितची फिल्म आहे ते बघा. त्याचं कुद्रेवाल ह्या शब्दाचा अर्थच मुळी घोड्याचं शेपूट, आणि त्याच्यामध्ये नेमकं असंच दाखवलेलं आहे की तो एक बँकेमध्ये कॅशियर आहे. तो त्याला एक अतिशय भयंकर स्वप्न पडतं. त्याला असं स्वप्न पडतं की त्या स्वप्नामध्ये त्याला एक शेपूट नसलेला घोडा दिसतो आणि आपल्याला शेपूट आलं आहे असं वाटलं दिसतं. तो जागा होतो, तो खरोखर त्याला शेपूट आलेलं असतं. आणि मग ते शेपूट घेऊन तो ऑफिसमध्ये कसं फिरायचं आणि मग आपल्याला शेपूट का आलं आहे याचा तो शोध घ्यायला लागतो. आणि ती फिल्म आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय ते ज्योतिषी काय सांगतो, अमका काय करतो, असं धमाल आहे त्याच्यामध्ये. पण आता दिस इज म्हणजे ही जी फिल्म आहे ना, ही आपण असं म्हणू की लॅटिन अमेरिकन याच्याशी जवळ आहे, कारण ही सुपर नॅचरलवरती आधारित आहे. ही फिलॉसॉफिकल आहे, दॅट इज युरोपियन मॅजिक रिअलिझम. ही फिलॉसॉफिकल जास्त आहे आणि ही जास्त लॅटिन अमेरिकन आहे. आय थिंक याच्यावरती आता मी चर्चेसाठी हे जरा ओपन करतो. ओके, थँक्स. थँक्यू सर, दॅट वॉज अ वंडरफुल लेक्चर. आय होप यू आर क्लिअर विथ मॅजिकल रिअलिझम. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क दिस. Before that, sir, I have one question. Yeah. What is the difference between fantasy and magic realism? Okay, good question. आता फॅन्टसी असते ना ती परिकथांमध्ये असते. म्हणजे उदाहरणार्थ हा जो आहे ना आपला हॅन्स क्रिश्चन अँडरसनची कुठची ती कुठली बिळामध्ये जाते ती ऍलिस इन वंडरलँड. ऍलिस इन वंडरलँड मध्ये असं आहे की ती त्या सशाच्या मागोमाग बिळामध्ये उडी मारते. बिळामध्ये उडी मारल्यानंतर तिचा वास्तवाशी संबंध तुटतो. नाव ओनली फॅन्टसी. सो ह्याच्यामध्ये असं नाही आहे. इट्स नॉट फॅन्टसी ओनली, इट इज ऑलवेज कन्सर्न अबाउट रियालिटी. त्यांना रियालिटी जास्त सांगायची असते. फॅन्टस त्याच्यासाठी फॅन्टसीचा उपयोग करतात. एनी क्वेश्चन? यस. ठीक आहे सर. सर, थँक्यू सो मच फॉर द प्रायमर ऑन मॅजिक रिअलिझम. माझा प्रश्न हा आहे की कॅन 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड बी मेड इन टू अ वेब सिरीज ऑर फिल्म, ऑर दोज व्हिज्युअल इमेजेस विच वी हॅव इन अवर माइंड कॅन बी ट्रान्सलेटेड टू द स्क्रीन? चांगला प्रश्न आहे. मार्केटचा मुलगा नेटफ्लिक्ससाठी याच्यावरती सिरीज करतोय, सुरू झालं आहे काम. आणि Can Life of Pi is a good example of magic realism book vis-a-vis movie? No, I haven't read the book, I haven't read the movie. Okay, thank you. Anyone? Anyone? Yes. Hello. 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 सर, तुम्ही कंतारामध्ये बोलताना म्हणाला की दॅट इट रिलेट्स मोर टू लॅटिन अमेरिकन अँड द पारंजित फिल्म्स रिलेटेड मोर टू युरोपियन रिअलिझम, देन व्हॉट इज इन इसेन्स इंडियन मॅजिकल रिअलिझम? एक लक्षात घ्या असं ना, मॅजिक रिअलिझम ही एक कन्सेप्ट आहे. आता याला मी लॅटिन अमेरिकन एवढंच म्हणण्यासाठी म्हटलं की लॅटिन अमेरिकेतल्या लेखकांनी त्याला एक वेगळा आयाम दिला म्हणून. अदरवाईज मॉडर्निटी अशी इंडियन मॉडर्निटी आणि आमची मॉडर्निटी असं वेगळं नसतं. त्या कन्सेप्ट युनिव्हर्सल असतं. आपल्याकडे सुद्धा रामायण, महाभारत किंवा ज्या दंतकथा आहे, वेताळच्या कथा आहे, विक्रम वेताळ वगैरे, त्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी दिसतात का? नाही नाही नाही. हां, आता कसं हा चांगला प्रश्न आहे. त्यातलं माझं उत्तर असं आहे, म्हणजे आता इथे करून साहित्य समीक्षेतले कोणी असतील तर चांगलं उत्तर देतील, परंतु मला जे काही कळतं आहे त्यानुसार असं
की तेव्हाचं जीवन आहे ना ते निसर्ग केंद्रीय जीवन आहे, आणि निसर्ग केंद्रीय जीवन असल्यामुळे आपल्याला ते सगळे चमत्कार आणि कारण निसर्ग नावा अतिशक्ती आहे, तो केवळ एक देव नाही आहे, प्रत्येक अनेक आहेत ते, त्यामुळे ते अनेक देवता आहेत ते असं आहे. तर ते एकंदर आपलं वास्तवाचं आकलन त्यावेळेचं हे कमी होतं, त्याच्यातून आलेल्या त्या, कारण एखादी गोष्ट काय आहे त्याचा कार्यकारण भाव कळत नाही आहे, तो कार्यकारण भाव नाही कळत आहे म्हणून ते चमत्कार येतात ना सारखे. तसं आहे मॅजिक रिअलिझम इज डिफरंट. तो एका आधुनिक काळामध्ये जेव्हा तुम्हाला निसर्गाचे नियम कायदे कानून कळलेले आहेत, तुम्हाला कार्यकारण भाव समजू लागलेला आहे, त्याच्यानंतर तुम्ही चमत्कार वापरता हे वेगळं आहे. यू आर लिव्हिंग इन अ रॅशनल वर्ल्ड अँड देन स्टील यू हॅव अ मॅजिक इन विथ यू. सर तुम्ही चर्चेच्या वेळेस असं बोलला की मॅजिकल रिअलिझम इज इन डिक्लाइन इन द लॅटिन अमेरिकन कंट्रीज, कॅन यू प्लीज पुट अ लाईट ऑन दॅट. हा सांगतो. आता काय झालं की मी तिकडे बोगोताला मार्केज गॅब्रियल गार्शिया मार्केज कल्चरल सेंटर आहे आणि तिकडे लायब्ररी आहे, ती या लायब्ररियन होती तिच्याशी बोलत होतो मी, तर ती मला म्हणाली की आय डोंट लाईक मार्केज ॲट ऑल. म्हटलं का? मग तिने तिची कारणं सांगितली आणि ती काय, कारण ती साधारणपणे किती एक 20 का 22 वर्षाची होती आणि ती म्हणाली मला अजिबात आवडत नाही का. तर तिला मार्केजची मैत्रीण असलेली कोलंबियन ऑथर, ती तिला जास्त आवडते. त्यानंतर मी इतर ठिकाणी म्हणजे गाबो अवॉर्डचं गाबो फेस्टिवलला पण मी गेलो होतो तिकडेही लोकांशी बोललो. झालेलं असं आहे युरोपचा मॅजिक रिअलिझम आहे ना हा इसेन्शियली अर्बन आहे, वेरस लॅटिन अमेरिकेमध्ये ना बरंच रुरल आहे. आणि मी जेव्हा माहिती गोळा केली तेव्हा मला कळलं की आज घडीला लॅटिन अमेरिकेमध्ये 5 पैकी 4 माणसं ही शहरात राहतात. जसं अर्बनायझेशन वाढतं ना तस तसं मॅजिक कमी होते जीवनातली. जसं अर्बनायझेशन वाढलं की मॅजिक कमी होते, ते तिकडे घडलेलं आहे. आणि त्यामुळे तिकडे कोणत्या प्रश्नाला आता तिने सांगितलं, जी गाबोची मैत्रीण होती, नाव विसरलो मी, मोरेरिया समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, तर ती जी होती तिने सांगितलं की ती कशा होती, ती सेक्सिस्ट लिखाण करते, म्हणजे ती फेमिनिस्ट लिखाण करते, ती या विषयावरती लिहिते आणि ते आम्हाला जास्त आवडतं. म्हणजे आता काय झालं, दे आर नो मोर ॲक्च्युली लिव्हिंग इन फॅन्टसी, और ती फॅन्टसी ती इकडे अट्रॅक्ट करत. म्हणजे आता मी इथे माव आपल्या मार्केटच्या गावी गेलो होतो, ते गाव म्हणजे तेव्हाही टाऊन होतं आणि आता तर ते व्यवस्थितच टाऊन आहे. तर तिकडे असं काही म्हणजे एकदम हे आहे की आता नोबडी ॲक्च्युली हे अशा, म्हणजे आता त्यांचा काही या सगळ्या याच्यावरती विश्वास नाही, पूर्वी विश्वास होता. कॅन वी से दॅट सरियलिझम लिटल बिट क्लोजर टू मॅजिकल रिअलिझम? सुरिअलिझमही आहे, पण सुरिअलिझम पण म्हणतात युरोपमध्ये, म्हणतात सुरिअलिझम त्याला, म्हणजे सरियलिझम सुरिअलिझम असंही म्हणतात. सर तुमचं गावोच्या गावात हे पुस्तक येत आहे ते कशावर आहे? नाही आता ते अजून येत नाही आहे, मी अजून लिहायला सुरुवात करायची. ते कशावर असेल? परंतु त्याच्यामध्ये मला असं करायचं आहे की गाबोच्या म्हणजे मार्केटच्या कादंबऱ्यात रिफ्लेक्ट झालेला कोलंबिया आणि आजचा कोलंबिया, पॉलिटिकल सगळं म्हणजे सोशल वगैरे वगैरे असं ते करायचं. मला कोणाचा प्रश्न आहे? तुम्ही काही अंशी त्याचं उत्तर दिलं आहे आणि भारतीय किंवा मराठी साहित्यामध्ये तुम्ही बांदेकर आणि जयंत पवार यांचं नातं या गोष्टीशी जोडलेलं आहे. म्हणजे बांदेकरांची इंडियन ॲनिमल फार्म ही कादंबरी जर तुम्हाला अपेक्षित असेल, किंवा जयंत पवारांची रहस्यमय जे आहे ते जर अपेक्षित असेल, तर याच्या आधी मराठीमध्ये प्राणी बोलतात किंवा प्राण्यांमध्ये मानवी स्वभाव विशेष दाखवून त्याला बोलायला लावलेलं आहे, हे आणि या दोघांचं लेखन इथे कुठे वेगळेपणा तुम्हाला जाणवतो? आणि जर युरोपियन किंवा तिकडचं जर रिअलिझम किंवा जादुई वास्तववाद आपल्याला अपेक्षित असेल तर भारतामध्ये त्या समांतर काय काय चालू होतं आणि ते काही महत्त्वाचं नाही वाटत का असं मला? एक तर पहिली गोष्ट, मी प्रवीण बांदेकर आणि जयंत पवार हे मी काही फारसं वाचलेलं नाही, फ्रँकली थोडंसं वाचलेलं आहे. प्रवीण बांदेकरांचं तर फारसं वाचलेलं नाही. हा म्हणजे ऐकलंय मी म्हणून, म्हणजे लोकांकडनं ऐकलंय म्हणून, म्हणजे एक दोन गोष्ट म्हणजे बांदेकरांचं थोडं चाललंय पण मी असा काही अभ्यास केलेला नाही त्याचा, त्यामुळे मी म्हटलं ते आलंय. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक असं आहे की हे लॅटिन अमेरिकेत का झालं, तर तिकडे असं मानलं जातं की एक त्याच्यामधल्या साहित्यासंबंधीच्या धारणा काय आहेत आपण लक्षात घ्या. साहित्यासंबंधीतली एक धारणा विज्ञानासारखीच असते,
ही आधुनिक जे आहे जे प्रगत आहे ज्याचं इतर जण कॉपी करतात म्हणजे इतर जण ते फॉलो करतात त्याला हे म्हटलं. जसं तो सिनेमाबाबतही असतं ते सायन्सबाबतही असतं ते कशाही बाबतीत असतं. जसं सत्यजित रेने तिकडचा तो न्यू रिअलिझम बघून म्हणजे अशोक राणे तिकडे ते अधिक बोलू शकतील याच्यावरती, परंतु इकडे जो सिनेमा तयार केला तो कितीही भारतीय असला तरी तो तिकडनंच संस्कारित झालेला होता, नाही तर आपल्याकरता तो काय भयंकरच सिनेमा होता. तसं मार्केज आणि हा जो काही बारांकिया ग्रुप होता, हा बारांकिया ग्रुप म्हणजे त्यावेळेला 1960 सुमारास अशी धारणा होती लॅटिन अमेरिकेतली की युरोप इज म्हणजे पॅरिस वॉज द आयकॉन ऑफ मॉडर्निटी. पॅरिसला जे जे आहे ते उत्तम असं होतं. आणि तेव्हा या सगळ्या लोकांनी असं नाकारायला मिळाले नाही हे पॅरिस ब्रिज काय नाही अमेरिकेमध्ये चाललंय ते बरोबर आहे. आणि आत्ता मला तिकडे एक जण हा भेटला त्याचं नाव होतं इमॅजिन, तो बारांकियाला माझ्या रूमच्या बाजू शेजारच्याच रूममध्ये होता. त्याच्याबरोबर गप्पा मारत असताना तो म्हणाला युरोप इज कम्प्लिटली म्हणाला इतका ट्रॅडिशनल इतका मागास आहे, अजून तिकडे म्हणाला राजे राणे वगैरे आहेत. मी म्हटलं याला युरोप एवढा मागास वाटतो तो भारत काय वाटेल. आणि तो म्हणाला याच्यापेक्षा म्हणाला आणि लॅटिन अमेरिकेतले चार जे चार पाच देश आहेत ना म्हणजे कोलंबिया ब्राझील अर्जेंटिना चिले हे चार मोठे देश, हे म्हणाला याच्यापैकी ब्राझील अर्जेंटिना चिले हे सगळे अजूनही युरोपच्या ह्याच्याखाली आहेत संस्कृतीमध्ये प्रभावित आहेत. ओनली लॅटिन अमेरिकन इज प्रोग्रेसिव्ह दे आर बॅकवर्ड म्हणाला अँड युरोप इज ऑल्सो बॅकवर्ड असं त्याचं म्हणणं होतं. तर मला सांगायचा मुद्दा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना की हे जे आधुनिक काय घडतंय नवीन काय येत आहे हे बघत राहायचं आणि ते आपल्याला कोणीतरी फॉलो करणार आहे म्हणजे मग म्हणून मग ते त्या इर्षेने ते लिखाण करतात आणि काहीतरी एक मी वेगळं शोधेन की जे सगळं जग फॉलो करेल असं लिहितात. त्यामुळे मार्केटचा प्रभाव हा तुम्हाला सलमान रुश्दी त्यानंतर म्हणजे सलमान रुश्दीचं हे वाचलंय मी मिड नाईट चिल्ड्रन, आता आणखीन एक तो जपानी पण आहे मी वाचलेलं नाही त्याचं. त्यानंतर हिंदीमध्ये सांगायचं आहे तर आहे मुराकामी, त्यानंतर हिंदीमध्ये किशोरने तो काम उत्तम असते तिरिच फॅन्टास्टिक, तो हे यापर्यंत प्रभाव दिसतो आपल्याकडे. म्हणजे आता ज्या फिल्म ज्या बनतात सलमान खानच्या फिल्म परत अमिताभ पाठीवर मगर घेऊन असा चढतो आणि विमान खेचतो हे पण एका प्रकारे मॅजिक रिअलिझमच आहे की वेगळ्या प्रकारचं मॉडर्न थिंकिंग पुढे गेलेलं आणि आपल्याला कन्व्हिन्स करणारं मॅजिक रिअलिझम आहे म्हणजे आता असं मला वाटतं. कारण आणि लोक एन्जॉय करतात, रजनीकांतची प्रत्येक फिल्म ही मॅजिक रिअलिझम आहे आपल्या इकडे डेव्हलप झालेला. नाही ते एका गोळीतनं सात गोळ्या जातात आणि सात जण मरतात वगैरे असं आपण कुठे वास्तव दॅट इज मॅजिक. हा मॅजिक आहे ना, मॅजिक नक्कीच आहे, वादच नाही. पण ही मॅजिक हिंदी सिनेमावाले पहिल्यापासूनच करत होते ना, त्याच औन्नत रूप आहे. अमर अकबर एंथनी मध्ये एकाच आईला तीन वगैरे असं ते रक्त देतात. मॅजिक ही आपल्याला आवडते. पण या जादुई वास्तववादामध्ये वास्तव अधोरेखित केलं जातं. सरने जे उदाहरणं दिलेली आहेत तिथे वास्तववाद असं लक्षात येत नाही, इथे कसं जाणीवपूर्वक ते दाखवण्यासाठी मॅजिक वापरणं हेही महत्वाचं. वास्तव हे करणं हे करणं हे वास्तवाला जास्तीत जास्त भेदकपणे मांडणी करण्याचे वेगळे मार्ग कोणते काढायचे हा जो एक रूढ जो आपल्याला जो माहिती आहे म्हणजे भाऊपाध्ये आणि ते भालचंद्र नेमाडे पर्यंतचा जो वास्तववादाचा मार्ग आहे तो आता म्हणजे नथिंग न्यू, ते कोणाला वाचायला लागतं काय किती वाचणार ते, आता नवीन काहीतरी पाहिजे ना म्हणजे त्याच्यातनं ते आलेलं आहे. म्हणजे सर सरांनी जो प्रश्न विचारला त्याच्यासोबतच दुसरा एक प्रश्न असा आहे की जॉर्ज ऑरवेलची जी इंडियन ॲनिमल जी ॲनिमल फॉर्म कादंबरी आहे दॅट इज ॲब्सोल्युटली रिअलिस्ट अँड पॉलिटिकल सटायर. तर हा बट दॅट कॅन बी कॉल्ड एज सटायर कारण सगळे जनावर बोलत आहेत. हा पण जनावर म्हणजे काय ते माणसासारखीच आहेत सगळं त्याच्यात. बट दॅट इज रिझेम्बल्स विथ काफकाज मेटामॉर्फोसिस. नॉट रिअली, नॉट रिअली. त्याचा काय त्याचा सरळ सरळ कम्युनिझमला बदनाम करण्याशी संबंध आहे. आणि हा ऑरवेल तर हेर म्हणूनच काम करत होता सीआयचा. कुणाला प्रश्न आहे काही? सर मार्केजचे वाईड स्प्रेड अनुवाद का नाही झाले मराठीमध्ये?
की जेणेकरून ते मला बेसिकली मार्केज वॉज व्हेरी डिफिकल्ट पिल टू डायजेस्ट फॉर मी इन द फर्स्ट रीडिंग अँड इवन इफ आय कीप ऑन रीडिंग इट कठीणच येते इट्स व्हेरी डिफिकल्ट नाही पण इट्स रिअली इंटरेस्टिंग म्हणजे सो फार एज 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड मार्केजने असं म्हटलेलं आहे त्याला स्पॅनिश त्याने लिहिलेलं मूळ स्पॅनिश त्याच्यापेक्षा त्याला इंग्लिश अनुवादच जास्त आवडला कारण त्याचं म्हणणं असं की स्पॅनिश मध्ये काही एक्सप्रेशन नाहीच आहेत बोलतानाची वगैरे कारण सर ते फॅमिली ट्री मी एक कागदावर काढून ते पुस्तक वाचलं की कोण कोणाचा काय आहे सगळ्यांना तसंच वाचायला लागतं सगळ्यांना तसंच वाचायला सगळ्यांना तसंच वाचायला आणि नंतर ती शेपटी फुटते त्याला एंड मध्ये सगळ्यांना तसंच वाचायला पण त्याचं एक कारण असं एक म्हणजे त्यांचे हे खूप असतात आणि त्यांना त्यांचा आग्रह असतो स्पॅनिश टू मराठी असं भाषांतर करा तसे आपल्याकडे नाही पण आता 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड येत आहे हा पण ते मला आवडलं नाही तो हो म्हणजे हो ना थोडक्यात मी आता केला होता ना अनुवाद आता मी अनुवादच करून दाखवला होता वाचला तो तसा पाहिजे ऍक्च्युली ते स्पिरिट पकडता आलं पाहिजे सर सत्यजित रे यांचा पर्श पत्थर हा जो मूवी आहे तो मॅजिक रिअलिझम मध्ये येईल का फॅन्टसी फिक्शन हा तर मग सर फॅन्टसी आहे ना पण तो जो दगडानी हा मग तेच ना फॅन्टसी आहे की ते मॅजिक नाही म्हणता येणार का सर त्याला फॅन्टसी म्हणतोय मी तेच म्हटलं मॅजिक रिअलिझम आणि फॅन्टसी याच्यामध्ये फरक आहे फॅन्टसी मध्ये जसं आता हे सांगत होते ना रजनीकांत करतो इट इज अ फॅन्टसी अमिताभ मगरीची लढतो दॅट इज अ फॅन्टसी मॅजिक आता मी याची जी उदाहरणं दिली की एरेंडिरा असं करते त्याला ते फॅन्टसी नाही आहे नुसतं त्याला काय सांगायचंय की एरेंडिरावरती एवढा कामाचा बोजा आहे की शी टेक्स 6 hours जस्ट टू वाइंड द क्लॉक्स इथे मॅजिक नाही आहे ही इथे ती मॅजिक आहे ती रिअलिस्टिक किती ही आहे भेदक भयंकर आहे ते सांगायला वापरली रेडी टू बिलीव की चालला तू मंगली बोल रे आता तू का आहे का नाही तेरे को मेरा पिक्चर देखने का नाही आहे तर भाई आता होता तो मेरे त्यांनी असं सांगितलं की मी तेरको घर से आके उठा के लेके जाऊंगा आणि दुसऱ्या दिवशी तो शो झाला आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी आपल्या 10 जणांकडे मी जायचो 2-2 दिवसांनी तर दादा मला म्हणाले की मी म्हटलं दादा कैसा था फिल्म तो म्हणाले हसले ते म्हणाले की जो फिल्म खतम हुआ था मैं पीछे बैठा था मनमोहन जैसे मेरे आगे बैठा था तो जैसे मैंने मनमोहन पीछे बैठा था मैं आगे बैठा था तो जैसे फिल्म खतम हुआ तो मैं उठा तो मनमोहन ने मेरे पीछे हाथ रखा क्या बसु कैसी लगी फिल्म तो मैं बोला अच्छा खासा चिल्ड्रन फिल्म है बच्चों लोग का फिल्म है तो त्यांनी उत्तर असं दिलं की यार तू क्या मेरे को बोल रहा है हमारे ऑडियंस का एज ही 10 साल का है तो मैं ऐसी फिल्म बनाऊंगा ना त्याचं मॅजिक लँडने शिकायचं म्हणजे मॅजिक रिअलिटी काही संबंध नाही या प्रकारचा आणि मीच त्या मनमोहन देसाईंचा एकदा इंटरव्ह्यू केला होता तर ते मला म्हणाले की तुम साले त्यांचं सगळं खूप मोठा सीन आहे तो तर ते म्हणाले तुम साले त्याची टॉप टिपिकल मुंबईच्या नाकडे तुम साले क्रिटिक लोग आहे ना कुछ भी बोलते हो तो क्या था की जो 3 बच्चों का खून माँ को जाता है डायरेक्ट तो इतना मेडिकल सायन्स मी जाणता नाही हो क्या अरे मेरी बात छोड खेत मुंबईला खेतवाडी म्हणून एरिया आहे तिथे ते राहतात गिरगावात तो नीचे चल मैं तो दिखा तो मेरा जो हातगाडीवाला आहे ना मेरा दोस्त आहे वो कोणाशी बसून बोलायचा हा माणूस तो उसको भी इतना मेडिकल सायन्स मालूम आहे की असं 3 लोक का डायरेक्ट माँ को नाही देते लेकिन उसको प्रॉब्लेम नाही आहे साला तुम क्रिटिक लोग को प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम क्या आहे कैसे कैसे होगा लेकिन तुम लोग को क्रिटिक लोग बोलते ना रीडिंग बिटवीन द लाइन तो ये मेरा अन्नाडी ऑडियंस है जिसको तुम अन्नाडी बोलते हो वो समझते है रीडिंग बिटवीन द लाइन खून आखिर खून खून के ले जाता है तर तो एक वेगळा विषय त्याचा होता दुसरं असं की सुनील तू फार छान बोललास आणि खूप छान प्रेझेंटेशन झालं तर तो दुसरा मुद्दा माझा असा आहे की आमच्या सगळ्यांमधल्या टीमचं गेली 4 वर्ष कौतुक होतं खूप चांगलं प्रोग्राम होतं सिनेमे चांगले माणसं चांगली येतात छान छान कार्यक्रम करतो कला अरुणचं परवा झालं गिरीश कासारवरची अजून लोक आठवण काढतात त्या भाषणाची असं खूप छान 4 वर्ष झाले संबंध आमच्या टीमचं कौतुक होतं मलाही बरं वाटतं व्यक्तिशा मलाही कारण मला अजित नेऊन सांगितलं की अशोक यावेळी अरुण कुपकरला आणलं खूप छान काम केलं ते वैयक्तिक वगैरे आता माझं कौतुक घ्यायचं वय नाही राहिलं पण काहीतरी आपण करतो त्यात तू नवीन कडी मग अशी म्हणालात की तो मोठा आहे तू छोटा आहे पण काय माहिती आहे का या फिल्म फेस्टिवलमध्ये आम्ही जे जगभर बघत आलो ना फिल्म बघणं आणि निघून जाणं असं नाही आहे अशा पद्धतीचे कार्यक्रम तर आपण आणि आपण प्रगल्भ होतो आणि ती प्रगल्भता दिसते मी पहिल्या वर्षी जेव्हा मी हंसल मेहताचा मास्टर क्लास घेतला त्यावेळी मी असा एकदम माझ्या डोळ्यात पाणी यायचं होता मला हसतो रडतो काय रे तू तर मला रडू येणार मला येतं रडू मी इमोशनल होतो मी सगळं बघत आलो वयाच्या 23व्या वर्षी फिल्म सोसायटीमध्ये आलो गेली 48 वर्ष फिल्म सोसायटीचा प्रवास बघतो आहे मी तर मला ते तर ती हंसल मेहताची मास्टर क्लास झाला आणि आपली इथली औरंगाबादची सगळी पोरच होती बरीचशी आणि ज्या पद्धतीने क्यू एस आलं
मी इमोशनल होणार आहे हे मी सगळं कानमध्ये बघतो. सगळ्या जगभरच्या फेस्टिवलला होतो, सगळी पोरं आपली पोरं बोलत होती, मला खूप बरं वाटत होतं. तर त्या कडीमध्ये पल अरुण झालं, आज तू बोललास, खूप छान झालं. आणि तुझं चालू असताना मी खूप, माझा एक थोडासा म्हटलं तर चांगल्या अर्थाने प्रॉब्लेम आहे, कोणी काही बोलत असेल तर मला सिनेमे दिसायला लागतात, मला सिनेमे दिसायला. आता तू सगळं लॅटिन अमेरिका बोलत होता, आता मी वर्षाला 500 सिनेमे गेली 48 वर्ष बघतोय, 500 सिनेमे मिनिमम, म्हणजे 25,000 सिनेमे बघून झाले माझे. तुम्ही कुठल्याही विषयावरती बोला मला सिनेमे दिसायला लागतात. आता हा बोलत होता आणि मला अख्खा लॅटिन अमेरिका सिनेमा ॲडव्हान्स म्हणून येत होता. आता मी लोकांना म्हणतो की सर तुम्ही तुमची एक आवडती फिल्म सांगा, मला नाही सांगतायत मी किती नावं घेणार. तर लॅटिन तसं म्हटलं ना आवडीचं, तर लॅटिन अमेरिका हा माझा जर क्लोज टू हार्ट असा विषय आहे. त्यातले सगळे फिल्म मेकर्स आणि सगळ्यात एकूण एक लॅटिन अमेरिका देशातले फिल्म्स पाहिलेले आहेत मी, त्याची पारायणं केलेली आहेत. म्हणजे मला आता ग्लोबर रोशा आठवत होता, फर्नांडो सोलास आठवत होता, थॉमस आलिया आठवत होता, हे सगळे बाप लोक आहेत तिथले. आपल्याला बर्गमन, त्रुफो, तारकोस्की, केसलोस्की माहिती असतात, पण लॅटिन अमेरिकेमध्ये असे बाप लोक त्यांच्या सिनेमांची पारायणं केली. आणि तो जो तुझा मॅजिक रिअलिझम आहे ना, तो या लोकांच्या अनेकांच्या सिनेमामध्ये पाहिलेला आहे, तो पाहिलेला आहे. आणि मला असं वाटत होतं की आता मी एक जाहीरच करतो इथे, हां जाहीरच करतो आपलीच मंडळी आहे, की पुढच्या वर्षी आपण लॅटिन अमेरिकेचं पॅकेज करूया इकडे. या सगळ्या क्लासिक आणि मी घेऊन येतो आणि ते आपण बघूया. खरं म्हणजे मला असं एक नुसता मॅजिक थॉमस अलिया म्हटलं तरी त्याचे 25 फिल्म आणायला लागतील, फर्नांडो सोलास म्हणत तर 25 पण आपण काहीतरी सिलेक्ट, म्हणजे एशियन सिनेमा मी जे करतो आपण दरवर्षी, ते यावर्षी 10 ठेवले, पुढच्या वर्षी ते 5 करू. कारण आपल्या शेजारी आसपास काय घडतं ते बघावं म्हणून मी त्या फिल्म्स ठेवतो. पुढच्या वर्षी आपण लॅटिन अमेरिकन फिल्म तुम्हाला दाखवतो, अप्रतिम फिल्म्स आहेत. आणि मला नेहमी त्याची नाळ कुठे भरते, जसं आपण पोस्ट 60 जनरेशनचं साहित्य म्हणतो मराठीमध्ये किंवा देश जगभर, ते पोस्ट 60 जे प्रस्थापित साहित्याला दणके देऊन नवीन साहित्य केलं, नंतर आपल्याकडे ग्रामीण साहित्याची फार सशक्त परंपरा आपल्याकडे तयार झाली, मग दलित साहित्याची आली, किंवा आपलं प्रायोगिक नाटक आलं, हे जे काही आहे ना ते सगळं त्या लॅटिन अमेरिकेमध्ये आहे, त्या सगळ्या सिनेमात ते सगळं आहे. आणि इतक्या आणि त्यांच्याकडे मायग्रेशनवरचे तर, म्हणजे एकट्या मायग्रेशनवरच्या जवळ 100 फिल्म्स मी लॅटिन अमेरिकेला पाहिलेले आहेत. आणि त्याच्यातही मी त्याच्यात फार मोठा लेख मी अरुण याच्या दिवाळी अंकात लिहिलेले होते, पुस्तकात पण आहे तो लेख. तर पुढच्या वर्षी आपण लॅटिन अमेरिका सिनेमा आणूया आणि तो बघूया एक एक असा. आणि अशी बोलणार मला वाटतं की पुढच्या वर्षी तू आणि मी आपण दोघं प्रेझेंटेशन लॅटिन अमेरिकन सिनेमाचं करूया. तू साहित्याच्या अंगाने कर, मी सिनेमाच्या अंगाने करतो आणि आपण ते करूया. फार सुंदर झालेलं आहे. आणि मला खरंच बरं म्हटलं की थोडंसं, म्हणजे सगळी टीमच माझी आहे, मी एकट्याने काही करत नाही, फक्त फिल्म्स माझं सिलेक्शन आहे की माणसं वगैरे थोडंसं ते मी करतो. पण आम्ही सगळ्यांच्या संमतीने आता हा 1.5 महिना त्यावेळी फेस्टिवल आपण उभा केला आणि याचं अचानक ठरलं आणि नाही करायचं. आम्हाला माहिती आहे सुनील तांबे काय देऊ शकतो, आम्हाला टीमला सगळं माहिती होतं, काल रात्री आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तर आम्ही ते म्हटलं हे एवढ्या याच्यात हा आला आणि इतका सशक्त छान कार्यक्रम झाला आणि तुमचा प्रतिसाद, असा प्रतिसाद मिळाला ना की माझ्यातल्या त्या फिल्म सोसायटीच्या ॲक्टिव्हला खूप बरं वाटतं की आपण देतो आणि समोरचे लोक ताव मारून जेवतायत आणि मस्त पचवतायत आणि अंगी लावून घेत आहेत, तेव्हा मला खूप बरं वाटतं. तर थँक्यू सो मच. आणि आपण मनापासून आभार, आणि आपण नाही असं करा तू आपलं घरचंच आहेत, पण एक फॉर्मली तुझे आभार मानतो की खूप चांगलं प्रेझेंटेशन झालं. या प्रकारचे आपण खूप दर्जेदार कार्यक्रम इथून पुढेही करत राहू. धन्यवाद. थँक्यू सर. एकूण सरांचा तुम्ही अनुभव जर बघितला, पुस्तक सरांचं जे आलेलं आहे सिनेमा पाहणारा माणूस, मला असं वाटतं आवर्जून ते पुस्तक मिळवा आणि ते मिळून वाचा. खरं तर हे एवढे त्यांचे अनुभव एका 250-300 पानाच्या पुस्तकात बांधणं केवळ अशक्य आहे आणि त्यामुळं आम्ही पुस्तकाच्या सोबत सरांना सुद्धा दरवर्षी इथं बोलवतो. त्यांच्या येण्याशिवाय हा फेस्टिवलच होऊ शकत नाही. धन्यवाद, तुमचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्यासारखी माणसं आणल्याबद्दल तुमचे देखील आभार.